नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. अमृत योजनेअंतर्गत पाण्याचे पाईपलाईन्स टाकण्याचे काम गावापासून शहरापर्यंत सुरू आहे, त्यामुळे आता भविष्यात पाण्यासाठी कोणत्याही तक्रारी येणार नाहीत. विशेष म्हणजे आज देसले पाड्यातील नवनीत नगरात सर्वात प्रथमच अमृत योजनेतून पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचे शुभारंभ होत आहे. सदर विकास काम पिण्याचे पाईपलाईन टाकण्याच्या शुभाप्रसंगी यावेळी नगरसेविका रवीना माई, प्रसाद माई राजेंद्र पाटील यांच्यासह नवनीत नगर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी संदीप माई म्हणाले, अमृत योजनामुळे स्थानिक आमदार राजू पाटील, भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेविका रवीना माई यांच्या पाठपुराव्यामुळे नगरवासियांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही. अमृत योजना म्हणून एक योजना आलेली आहे. त्या योजनेसाठी तिथले स्थानिक आमदार असतील राजू पाटील, आमचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार माजी राज्य रवींद्र चव्हाण साहेब असतील, आणि याच्यामध्ये मोलाचा वाटा इथल्या नगरसेविकेला आहे. इथल्या नगरसेविकेने सतत पाठपुरावा करून त्या नवनीत नगरवासियांचं जो पाण्याची समस्या होती, तिथे टँकरने रोज 25 टँकर लागायचे. पावसाळ्यामध्ये मी एक नवीन लाईन चालू केली होती, ते चालू केल्यानंतर त्याचे टँकर बंद झालेले आहेत. पण यांच्या वरची जी लाईन आहे त्याच्यामध्ये बोरिंगचं आहे, ते बोरिंगचं पाणी उन्हाळ्यात संपतं तर पुन्हा पाणी समस्या होईल. म्हणून यांची कायमची समस्या दूर करण्यासाठी जवळजवळ 25 नियोजन आम्ही केलेले आहे. त्यामुळे हे 5 ते 6 महिन्यामध्ये आमची लाईन टाकून होईल आणि नवनीत नगरवाल्यांना पाण्याची संपूर्ण समस्या. कल्याण कोंबोली महानगरपालिकेको जो पाणी की अपेक्षा थी, 150 से ज्यादा क्यूबिक से ज्यादा पाणी की जो अपेक्षा थी, आज वहां पर पानी है. ये पहला काम किया. ये काम करने के बाद हमने ऐसा तय कर लिया कि हर उस इलाके में पानी सब पंप से जाना चाहिए. इसका मतलब ऐसा है कि एक बार अगर पानी की टाकी भरे तो वो दिन में 3 टाइम भरे और दिन में 3 टाइम खाली होनी चाहिए. ये सब पंप के माध्यम से मुमकिन है. और इसलिए हर उस गांव में जहां पर लोग ज्यादा रह रहे हैं, ऐसे जगह पर पानी की टाकियां बननी चाहिए जिसकी कैपेसिटी 2 लाख लीटर से ज्यादा होनी चाहिए. 2 लाख से 20 लाख तक की कैपेसिटी होनी चाहिए. ऐसी जगह ढूंढकर उस हर इलाके में पानी
किस तरीके से क्या है। सब पंप का अर्थ ऐसा होता है, कौन सी बिल्डिंग ऊपर होती है, ऊंचाई में होती है, कौन सी बिल्डिंग चाली में होती है, नीचे होती है। सब पंप के वजह से एक प्रेशर मेंटेन होता है और उस वजह से तीन घंटे में, आने वाले तीन घंटे में उस टापी का पूरा पानी प्रेशर से उस निचले हिस्से में भी जाता है और ऊपर वाले हिस्से में भी जाता है। ये जो यंत्रणा है ये करना बहुत जरूरी था और इसके लिए लगने वाले पैसे, इसके लिए लगने वाले पैसे ये कॉर्पोरेटर नगर सेवक उसको मिलने वाला जो विकास का निधि है उससे वो पूरा नहीं होता है। और इसलिए देवेंद्र जी फडणवीस साहब हो, नरेंद्र मोदी जी हो, इन्होंने एक योजना बनाई जिसका नाम था अमृत योजना। और उस योजना के माध्यम से जो संदीप जी ने बताया MIDC की जो पाइपलाइन आती है आप लोग उसी रास्ते से वाशी जाते हैं, बहुत बार टूट जाती है, जरा भी प्रेशर उसके ऊपर आता है क्योंकि वो लाइन कौन सुनी है बहुत पुरानी है, प्लास्टिक से बनी हुई है। ये लाइन बदलना, उसको उसका फ्लोमीटर बढ़ाना और उसमें से कंटिन्यू जो पानी आएगा उसका नियोजन हर उस जगह पे करना है। MIDC को वो काम करने के लिए मजबूर किया गया, MIDC वो काम अभी कर रही है और उसी लाइन पर यहां पर इंटरनल लाइन क्या है और उसे यहां की बड़ी टाकी में ज्वाइन करना, ये सब प्रक्रिया और इसको लगने वाले पैसे ये सब अत्यंत महत्वपूर्ण काम देवेंद्र जी के नेतृत्व में उस वक्त किया गया। कोरोना के संकट काल में थोड़े से टेंडर वगैरह ये सब चीजें को देरी हो गई इसलिए थोड़ा सा वक्त लग रहा है, लेकिन आने वाले 4 से 5 महीने में ये पूरी की प्रक्रिया पूर्ण होगी। बारिश के पहले यहाँ पर पानी आना चाहिए ऐसा नियोजन। गेले आज 4-5 वर्ष झाले पाण्याचा प्रश्न खूपच भेडसावत होता, खूप त्रास सहन करावा लागला कारण की टँकरही भरपूर लागायचे आणि पाणी पण कमी यायचं आणि प्रेशर पण, त्यासाठी आम्ही नेहमी सतत पाठपुरावा करत होतो। तसेच आम्ही त्याच्या आधी अमृत योजनेअंतर्गत ही लाईन काही चालू झाली नव्हती, त्याच्या आधी महानगरपालिकेने लाईन टाकून दिल्या त्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्यानंतर ही जेव्हा आता अमृत योजना चालू झाली तेव्हा आज हा पहिलाच आपल्याकडेच हा चालू केली ही योजना आणि लवकरात लवकरच इथे हे कामही चालू होईल आणि लवकर पूर्ण होईल। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात 9320420420। तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद।